थकबाकी वसुली करण्यासाठी मदत करणाऱ्या ग्रामपंचायतींना निधी देणार असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता संजय शिंदे यांनी दिली आहे महावितरणची थकबाकी मोठ्या प्रमाणात असून थकबाकी वसूल करण्यासाठी योगदान देणाऱ्या ग्रामपंचायतीत विद्युत विकासासाठी पंधराव्या वित्त आयोगाप्रमाणे महावितरण ही निधी देणार असल्याची माहिती महावितरणचे उपकार्यकारी अभियंता संजय शिंदे यांनी माचनेर येथे बोलताना दिली सध्या गावोगावी कृषी संजीवनीच्या नव्या योजनेबाबत माहिती दिली जात असून त्यावर अधिक माहिती देताना उपकार्यकारी अभियंता शिंदे म्हणाले की मंगळवेढा तालुक्यात सध्या महावितरणची दोनशे ब्याण्णव कोटींची थकबाकी असून त्यामध्ये वीज ग्राहकांना माफी केल्यानंतर जवळपास एकशे दोन कोटींची थकबाकी भरावी लागणार आहे ग्रामपंचायतींनी वीज बिलाची वसुली झालेल्या वीज बिलांच्या एकूण रकमेपैकी तेहतीस टक्के रक्कम ग्रामपंचायतींमध्येच कृषीपंप ग्राहकांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी वापरली जाईल यासाठी ग्रामपंचायती सहकारी साखर कारखाने सहकारी सूतगिरणी यांचा वीज बिल वसुलीमध्ये सहभाग घेता येणार असून त्यातील त्यांनी वसूल केलेल्या रकमेवर मोबदला आणि प्रोत्साहनपर रक्कम सुद्धा देण्यात येणार आहे अशी माहिती शिंदे यांनी दिली